महायुतीतल्या घटक पक्ष तुम्ही सगळे आहात, बैठक केली आहे, काय नेमका बैठकीचा अजेंडा होता? महायुतीमधले जे छोटे घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये रिपाई आहे आठवले साहेबांची, दुसऱ्या बाजूला आर पी आयचा आमचे कवाडे साहेबांचे पक्ष आहे, त्याचबरोबर शिवसंग्राम आहे, रासप आहे, भीमसेना आहे, स्वराज्य सेना आहे, आणि ही सगळी भीमशक्ती आहे, रयत क्रांती संघटना आहे, की या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्रित बसून एकंदरीत महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं निवडणुका झाल्या त्या संदर्भामध्ये आम्ही सविस्तर मतदारसंघवाईज या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी एक खंत व्यक्त केली की महायुतीला ज्या काही जागा कमी मिळाल्या त्याची जबाबदारी माझी आहे आणि मला सरकारमधून मुक्त करावं. या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी विचारमंथन केल्यानंतर ही जबाबदारी एकट्या देवेंद्रजी फडणवीस यांची नाही, तर ही जबाबदारी सर्वांची आहे, महायुतीची जबाबदारी आहे. त्यांनी सरकारमध्ये राहावं आणि जनतेचा विकास कसा होईल, महाराष्ट्राचा कसा विकास होईल या दृष्टीनं त्या ठिकाणी काम करावं. देवेंद्र फडणवीस हे एक कार्यकुशल संघटक आणि या महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीनं घेऊन जाणारं एक नेतृत्व आहे, आणि ह्या नेतृत्वाची गरज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आहे. आणि महायुतीचं नेतृत्वसुद्धा येणाऱ्या विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेसाहेब असतील, ते असतील, दादा असतील, यांनी करावं, आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. खरं बघितलं तर या निवडणुकीच्या जागा कमी मिळण्यामध्ये अनेक फॅक्टर आहेत, कारण भारतीय जनता पक्ष 2014 सालीसुद्धा विधानसभेला स्वतंत्र लढलेला होता, त्याच्याबरोबर शिवसंग्राम असेल, रासप असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल किंवा रयत क्रांती संघटना असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आणि असं मिळून आम्ही त्या काळामध्ये निवडणुका लढवल्या आणि आम्ही जिंकल्यासुद्धा. त्याच्यानंतर 2019 आम्ही निवडणुका जिंकल्या, त्यावेळीसुद्धा नेतृत्व देवेंद्र फडणवीस हेच करत होते. परंतु यावेळच्या निवडणुकीकडे बघितलं तर जनतेच्या मनामध्ये अनेक प्रकारे शंका होत्या, जनतेच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं दूषित वातावरण निर्माण करण्याचं काम हे महाविकास आघाडीनं या महाराष्ट्रामध्ये केलेलं होतं. आणि एक जनतेची भावना अशी निर्माण झाली की भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतले घटक पक्ष हे विस्थापितांची बाजू घेऊन लढणारे पक्ष आहेत. परंतु यावेळी मात्र असं चित्र रंगवलं गेलं की भारतीय जनता पक्ष आणि घटक पक्ष हे जरी महायुतीबरोबर असले तर भारतीय जनता पक्ष हा प्रस्थापितांना घेऊन लढत आहे, अशी एक भावना तयार केली गेली. आणि खऱ्या अर्थानं आमचा चेहरा होता वाडा विरुद्ध गावोगाडा, पण या निवडणुकीमध्ये जनतेच्या मनामध्ये एक भावना अशी तयार झाली की वाडे महायुतीच्या बाजूला आहे आणि त्यामुळं गावोगाडे बाजूला झाले, हेही एक चित्र खऱ्या अर्थानं झालं. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न होता, दुधाचा प्रश्न होता, संविधानाचा प्रश्न होता, संविधान खऱ्या अर्थानं धोक्यात येईल असा प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये केला गेला. परंतु संविधानाची मोडतोड, संविधानामध्ये नवीन कायदे घुसवण्याचं काम हे सगळ्यात मोठं कुणी केलं असेल तर काँग्रेसनं केलं हे सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो. आणि दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणामध्ये 10% मराठ्यांना आरक्षण हे महायुती सरकारनं दिलं, परंतु हे दिलेलं आरक्षण पोरखं राहिलं, त्याला बाप नव्हता,
कारण यशाला हजारो बाप असतात, अपयशाला कोणी बाप नसतो, परंतु मराठा आरक्षणला बाप आम्हाला होता आलं नाही लोकांच्या समोर, तेवढ्या ताकदीनं आम्ही खऱ्या अर्थानं मराठा आरक्षण मांडू शकलो नाही. आणि पवारसाहेबांनी तर 60 वर्षामध्ये मराठ्यांना चुनाच लावायचा काम केलं, पण चुना लावणारा माणूस यावेळी SVC झाला ही गोष्ट निश्चितपणानं नाकारून चालणार नाही. आणि म्हणून आम्ही भविष्यकाळामध्ये काही मुद्दा आम्हाला घ्यावे लागतील. आणि मराठा आरक्षणावरती माझी स्पष्ट भूमिका आहे की पवार साहेबांनी जरांगे पाटलांना लिहून द्यावं की त्यांचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या मराठ्याला आम्ही 100% OBC आरक्षण देवो, हे लिहून द्यावं. ते लिहून देऊ शकत नाहीत, परंतु जरांगे फॅक्टरचा सुद्धा तोटा महायुतीला निश्चितपणानं झाला. आणि पवारांनी कूटनीती या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरली, ते SVC झाले. आणि निश्चितपणानं याचा सगळ्यांचा विचारमंथन निश्चितपणानं आम्ही करू. आणि विधानसभेला आम्ही एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच जाऊ. आणि ही महायुती भक्कम आहे, निश्चितपणानं जनतेच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या भावना आम्ही समजावून घेऊन काम करत राहू. कुठेतरी अनेक वेळा खंत व्यक्त करण्यात आली होती की सन्मान जो आहे तो या छोट्या पक्षांचा होत नाही, आता तरी विधानसभेच्या अनुषंगानं हा सन्मान होईल का काय? निश्चितपणानं महायुतीतले आमचे सगळेच घटक पक्ष हे प्रामाणिकपणानं लोकसभेमध्ये काम केलं. अनेकांनी आमच्या नेत्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन सभाही घेतल्या. विधानसभेला ज्या काही लोकसभेच्या उणिवा होत्या त्या राहू नयेत, याच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणानं आमची भूमिका या मोठ्या तिन्ही पक्षांच्या समोर आम्ही मांडणार आहोत. या ठिकाणी जयदीप कवाडे यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे की 15 ते 20 तारखेच्यामध्ये आदरणीय बावनकुळे साहेबांनी एकदा घटक पक्षांची बैठक घ्यावी आणि आमच्या काय भूमिका आहेत त्या जाणून घ्याव्यात. आणि निश्चितपणानं सरकारचा चेहरासुद्धा हा विस्थापितांचा असला पाहिजे, गावगाड्याचा असला पाहिजे, आणि घटक पक्षांना सन्मान निश्चितपणाने मिळाला पाहिजे ही भूमिका सुद्धा घटक पक्षांनी त्या ठिकाणी मांडली, व्यक्त केलेली आहे. दिल्लीमध्ये बच्चू कडू आहेत ते कुठेतरी विरोधात लढले होते, कारण की तेही एक घटक पक्ष म्हणून त्यांचा सहभाग होते. असं आहे की आम्ही मगाशी मी म्हटलं की आम्ही प्रस्थापितांच्या विरोधामध्ये अनेक वर्ष झालं आम्ही लढत आलेलो आहोत. गावगाडा हा वाड्यांच्या विरोधामध्ये अनेक वर्ष लढत आलेलो आहोत. आम्ही कुणाला पाडायसाठी कुणाला जिरवायसाठी राजकारणामध्ये आलो नाही, आम्ही आलेलो आहे वाडं उद्ध्वस्त करण्यासाठी, आम्ही आलेलो आहे प्रस्थापितांना गाडण्यासाठी. आणि म्हणून निश्चितपणानं की आम्ही काही पक्ष घटक पक्ष हे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत, काही घटक पक्ष हे एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेबरोबर आहेत, काही घटक पक्ष अजितदादांच्या बरोबरही आहेत. आणि निश्चितपणानं आमचे घटक पक्षाचे नेते माधव जानकर आहेत, इकडं आदरणीय रामदासजी आठवले साहेब आहेत, आणि आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर आहोत. आणि आम्ही विधानसभेलासुद्धा एकसंघ राहणार आहोत, कारण आम्ही सत्तेसाठी राजकारणामध्ये आलो नाही, तर आम्ही जनतेच्या विकासासाठी राजकारणात आलो. संसदीय दलाची बैठक जी आहे ती दिल्लीत पार पडली आहे, नेतेपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचं घोषणा जाहीर झाली. महायुतीचे घटक पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणानं नरेंद्र मोदींचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. खऱ्या अर्थानं देशाला विकासाच्या वाटेवरून घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून आज संपूर्ण देश आणि जग नरेंद्र मोदींच्याकडं बघत आहे. कारण इंडिया आघाडी ही खऱ्या अर्थानं लुटारूंची टोळी आहे, ही टोळीवाल्यांची आघाडी आहे. आणि म्हणून आम्ही एक इस्लामपूरला मेळावा घेतलं, मी वाक्य वापरलं तर आमची लढाई भारत विरुद्ध इंडिया अशी आहे, भारतातली कष्ट करणारी जनता यांना घेऊन आम्ही लढत आहोत. या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं अनेक बागुलबुवा निर्माण केले गेले आणि त्याचाही परिणाम या निवडणुकीवरती झाला. पण देशाभिमान बाळगणारा, देशाला पुढं घेऊन जाणारा असा नेता नरेंद्र मोदी म्हणून बघितलं जातं आणि निश्चितपणानं आम्ही त्याचं स्वागत करतो. तुम्ही मराठा आरक्षणाबाबत एक मुद्दा मांडला की ते आम्ही पोहोचवण्यात कमी पडलो, परंतु जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला त्या मुद्द्याला धरून बसत आहेत. आता आदरणीय महाविकास आघाडीतले नेते शरद पवार साहेब आणि त्यांचा सगळा कंपू हे आता जरांग्याला कामाला लावणार आहेत, कारण आता विधानसभेचा पहिला टप्पा झाला, आपलं लोकसभेचा पहिला टप्पा झाला.
आता ते झरांग्याला म्हणणार आहेत आता दुसरा टप्पा गड्या आला या, आता दुसऱ्या टप्प्याच्या कामाला तू लागला पाहिजे, त्यामुळं त्यांचं आता दुसऱ्या टप्प्याचं विधानसभेपर्यंत आंदोलन चालणार. परंतु मी सांगतो की 10% आरक्षण हे पवारच देऊ शकले नाही, ते महायुतीनं दिलेलं आहे. आणि OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता खऱ्या अर्थानं महायुतीनं एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. पण झरांग्यांचा वापर हे शरद पवार खऱ्या अर्थानं राजकारणासाठी करत आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि एक मी शेतकरी नेता म्हणून सांगेन की शरद पवारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न धुळीला मिळवले आणि जातीचे प्रश्न पुढे काढले स्वतःच्या राजकारणासाठी. निश्चितपणानं कांदा उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा निर्यात शुल्क लावलं, निर्यात बंदी लावली, त्याचाही काही परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकीमध्ये दिसून आला. दूध उत्पादकांना आम्ही अनुदान दिलं पण अनेक जाचक अटी लावल्या, त्याचाही परिणाम दिसून आला. निश्चितपणानं महायुतीतले जे आम्ही घटक पक्ष आहोत, जे आमची व्यापक बैठक होईल त्याच्यामध्ये आम्ही निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, शेतमजुरांच्या प्रश्नावरती, 12 बलुतेदारांच्या प्रश्नावरती, आलोतेदारांच्या प्रश्नावरती सुद्धा आम्ही आमच्या भूमिका तिथं ठाम मांडणार आहोत. मी एक गोष्ट आपल्या समोर स्पष्ट करतो की आठवले साहेब एक वाक्य वापरायचे की आम्ही निवडून येऊ शकत नाही पण आम्ही पाडू शकतो. आणि म्हणून त्या काळात पाडणाऱ्या माणसांना जवळ घेतलं गेलं भारतीय जनता पक्षानं. शेतकरी चळवळीतले नेते आम्ही शिवार फुलवू शकतो, खळ्यावर धान्याची रास उभा करू शकतो, पण आम्ही धान्य भरू शकत नाही, आमच्याकडे पोती नाहीत, ती पोती भारतीय जनता पक्षाकडून. आणि म्हणून मी भारतीय जनता पक्षाला विनंती करेन की आम्ही असंतोष निर्माण करणारी माणसं आहोत, या माणसांना खऱ्या अर्थानं सन्मान द्या, एवढीच आमची अपेक्षा आणि भूमिका, याच्यापेक्षा आमचं मागणं काही नाही आहे. ठीक आहे, धन्यवाद.